पेडणे तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग धारगळ महाखाजन ते पत्रादेवी पर्यंतचा हा रस्ता भाजप सरकारचे आवडते कंत्राटदार MVR या कंपनीला मिळालेला आहे कंत्राट, आणि कंत्राटदार आपल्या मनमानी पद्धतीने हा रस्ता करत आहे। झिकझॅक पद्धतीने कॉन्क्रिटीकरण केलेला रस्ता मधोमध कुठतरी खचतो, कॉन्क्रीट गळून जातं, तरीही या रस्त्याकडे कुणाचेच लक्ष नाही। जी जंक्शन आहेत ती जंक्शन अत्यंत धोकादायक स्थितीत बनलेली आहे। काम करत असताना जिथं धोका आहे तिथं कसल्याच प्रकारचा धोकादायक फलक लावण्यात आलेला नाही। काही ठिकाणी अंधाराचं पूर्णपणे साम्राज्य पसरल्याचं चित्र दिसून येत आहे। हा रस्ता व्हावा यासाठी अनेकांनी प्रयत्न केले, चांगल्या पद्धतीने त्याचा दर्जा वाढवावा अशी मागणी वारंवार केली जात होती। कंत्राटदाराने आजपर्यंत स्थानिक नागरिक, पंचायत, सामाजिक कार्यकर्ते, सरकार, आमदार यांना कधीच विश्वासात न घेता आपल्याला हवा तसा रस्ता केलेला आहे। ज्या ठिकाणी उड्डाण पुलाची गरज होती त्या ठिकाणी उड्डाण पुलं उभारली गेली नाही। राष्ट्रीय महामार्ग तयार करत असताना अगोदर गावाला जोडणारे सर्व्हिस रस्ते महत्त्वाचे होते, ते सर्व्हिस रस्ते केलेले नाही। सध्या सर्व्हिस रस्त्यांची स्थिती भयानक झालेली आहे आणि या रस्त्यामुळे अनेक ठिकाणी वारंवार अपघात घडत असल्याचे चित्र दिसत आहे। पोरसकडे या जंक्शनवर अनेक वेळा अपघात झाले, मनुष्य हानी झाली, वाहनांची नुकसानी झाली, परंतु सरकारला कसल्याच प्रकारची जाग आलेली नाही। मागच्या 8 दिवसापूर्वी पोरसकडे जंक्शनवर मोठ्या प्रमाणात अपघात झाला, एकाचा बळी गेला, त्यानंतर एक ट्रक थेट डिवायडरवर चढला होता, वाहनाची नुकसानी झाली, मनुष्यहानी झाली। परत 15 रोजी असाच एक ट्रक डिवायडरला क्रॉस करत असताना तो डिवायडरवर चढला, मनुष्यहानी झाली नाही पण ट्रकाची हानी झाली, लोकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे। या जंक्शनवर कसल्याच प्रकारचा दिशादर्शक फलक लावलेला नाही। जंक्शन धोकादायक असताना या ठिकाणी आवश्यक ती उपाययोजना आखणे गरजेचे होते, परंतु कंत्राटदाराने कसल्याच प्रकारचे या ठिकाणी उपाययोजना केलेली नाही। या ठिकाणी उड्डाण पूल आवश्यक होतं, या ठिकाणी 4 रस्ते, एक नैबाग जो जुना रस्ता आहे सातारा त्या मार्गातून येतो, दुसरा रस्ता आपला नैबाग पोरसकडे जे त्या बाजूने जात असतो, आणि जो 4th रस्ता आहे तो राष्ट्रीय महामार्ग नवीन केलेला, आणि दुसरा जो समांतर रस्ता केलेला आहे त्या पद्धतीने हे रस्ते या ठिकाणी मिळतात। त्या ठिकाणी कसल्याच प्रकारचा दिशादर्शक फलक आजपर्यंत लावला गेला नाही। मागच्या 8 दिवसापूर्वी स्थानिक नागरिकांनी अभियंत्याला या ठिकाणी आमंत्रित करून हा रस्ता आणि हे जंक्शन त्याचं दुरुस्ती व्यवस्थित करावी, उपाययोजना करावी अशी सूचना केली होती, डिवायडर व्यवस्थित टाकावे असेही सांगितले होते, ट्रॅफिकची सोय करावी अशी मागणी केली होती, आणि अभियंत्यांनी दुसऱ्या दिवसापासून कामाला सुरुवात करतो अशी ग्वाही दिली, परंतु त्यांनीही काही कानावरचे हात हलवले नाही। आजपर्यंत काहीच झालं नाही, पुन्हा पुन्हा या रस्त्यावर अपघात होत असताना दिसत आहे। आपण जर उगवे भागात गेलो तर उगवे भागामधील जो रस्ता आहे आणि नवीन रस्ता केला जात आहे त्या रस्त्याची तपासणी खरं म्हणजे अभियंत्यांनी सरकारने करण्याची गरज आहे। रस्ता खचत आहे, धोकादायक स्थितीत आहे, या पूर्ण रस्त्याचं ऑडिट होणं गरजेचं आहे। कंत्राटदार कशा पद्धतीने काम करतो, तिथं अभियंते सुपरवायझर असतात की नाही हेही पाहणे गरजेचे आहे। तांबोसे मोप भागातील रस्ता सर्व्हिस रस्ता आणि या रस्त्यावरून वाहने चालवणे म्हणजे जीवाचा कधी काय होईल हे सांगता येत नाही। याकडे सरकारने लक्ष देऊन राष्ट्रीय महामार्ग व्यवस्थित करावा अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत।